गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीजबिलावरून चांगलंच राजकारण रंगलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातही माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरले असून ते ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांसह वीजबिलांची होळीसुद्धा केली. पदवीधर निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार मोहीम राबवलाय. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत यंदाच्या पदवीधर निवडणुकीत बघायला मिळत आहे. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेने मोठी खबरदारी घेतली पाहायला मिळते. कारण पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. कुठल्याही निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच वैद्यकीय अधिकारी मतदान केंद्रावर असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या संबोधनातून त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी, पोस्ट कोविडचे परिणाम यांसह अनेक विषयांवर मते मांडली. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर मनसेने जोरदार टीकास्त्र सोडले. बेरोजगारी, वीजबिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं, मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. यावर्षी खूप काही बदलत चाललंय. यात बँकिंग सेक्टर देखील सुटले नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटमधील नियमांमध्ये बदल केलाय, ज्यामुळे 1 डिसेंबर 2020 पासून कॅश ट्रान्सफर संदर्भातील काही नियम बदलणार आहेत. यामध्ये सर्वात मोठा बदल RTGS संदर्भातील आहे. सव्वीस तारखेला गुरुवारी मनसे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. वीज बिलासंदर्भात मनसेने सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता, पण वीज बिलासंदर्भात कुठलाही निर्णय न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. मोर्चा काढल्यानंतरही निर्णय न झाल्यास मनसे पुढील तीव्र आंदोलनाची तयारी करणार असल्याचं देखील मनसे नेता बाळा नानगावकर यांनी म्हटलंय. कोल्हापुरात एकाच आठवड्यात 2 शूरवीरांना वीरमरण. राज्य सरकारकडून दोन्ही शहीद जवानांना 1 कोटीची मदत. पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती. तंत्रशिक्षण कृषी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेतील चुकीच्या प्रश्नांमुळे प्रवेश नियमन कक्षाची 1 लाख रुपयांची कमाई झाली. विद्यार्थ्यांना मात्र आपल्या हक्काचे गुण मिळवण्यासाठी भुर्दंड सोसावा लागलाय. यंदा चुकीच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्षेपापोटी 8 लाख रुपये जमा झाले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अजून 2 वर्ष शिल्लक आहेत, परंतु सर्वच पक्षांनी त्यासाठी आतापासूनच कंबर कसली. या निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळावर सूर आळवला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारकडूनच निवडणूक लढवावी असा विचार मांडलाय. विशेष म्हणजे मुंबई संघटना मजबूत करण्यासाठी आता खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे लक्ष घालणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. 64 आमदार असलेल्या पक्षाचा इथे मुख्यमंत्री होतो, 54 आमदार असलेल्या पक्षाचा इथे उपमुख्यमंत्री होतो आणि 105 आमदार असलेल्या पक्षाचा इथे विरोधी पक्षनेता होतो. याला लोकशाही म्हणायचं. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधलाय. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारात आंबेजोगाईमध्ये आयोजित जाहीर सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी मुंडे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या परवानगीनंतर राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालये आजपासून सुरू झाली. 9वी आणि 12वीच्या वर्गांना आजपासून सुरुवात झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये शाळा सुरू होणार नाही. ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे सोलापूर, रत्नागिरी, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, वाशिम आणि अमरावतीमधील शाळा आजपासून सुरू होत आहेत.
दरम्यान शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली, यामध्ये अनेक शिक्षक कोरोनाबाधित असल्याचं आढळून येत आहे। त्यामुळे शिक्षक पालक संघटनांकडून शाळा सुरू करू नये अशी मागणी करण्यात येते। तरी शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आलाय।